महामुंबई मध्ये सुरुवात आपण करणार आहोत महत्त्वाच्या बातमीने. जर तुम्हाला व्हॉट्सअप वर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंटच डिलीट करा असा युक्तिवाद फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला. व्हॉट्सअप युजर्सचा फक्त काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो आणि जर वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर खाते न ठेवता व्हॉट्सअप वापरावं असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं. व्हॉट्सअपच्या 2016 प्रायव्हसी धोरणाला याचिकेतून आव्हान देण्यात आलंय. फेसबुकने 2014 व्हॉट्सअप खरेदी केल्यानंतर 2016 व्हॉट्सअप युजर्सचा डेटा वेगळा ठेवला होता आणि त्यानंतर 2016 व्हॉट्सअप आणि फेसबुकने प्रायव्हसी धोरणात बदल केला जेणेकरून मेटा डेटा हे दोन्ही ॲपमध्ये शेअर केले जाऊ शकतात. न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय की व्हॉट्सअप युजरकडे फेसबुक खाते नसावे. व्हॉट्सअप हवं असेल तर फेसबुक बंद करा. फेसबुकच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. 2016 व्हॉट्सअप युजर्सचा डेटा वेगळा होता. 2016 धोरणातील बदलाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. 2 विद्यार्थ्यांनी कोर्टात या विषयाला घेऊन आव्हान दिलं, याचिका दाखल केली. सोशल मीडिया ॲपमधील करार जो आहे तो पुढे आलेला आहे. युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा देखील विद्यार्थ्यांनी आरोप केला. पुढे पाहूयात. तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय वापरत असाल तर थांबा, कारण फुकट वायफाय वापरण्याची तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. पाहूया या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. फ्री वायफाय वापरताय? सावधान, फुकट वायफाय वापरणाऱ्यांचं पासवर्ड धोक्यात. युजरनेम पासवर्डचा चवली पावलीत लिलाव. ज्यांना फुकटच्या वायफाय वर इंटरनेट वापरायची सवय आहे अशा लोकांना हादरवणारी गोष्ट समोर आली आहे. तुम्ही फुकट वायफाय वरून इंटरनेट वापरत असाल तर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड धोक्यात आलाय हे समजून जा. फुकट इंटरनेटच्या आमिषानं तुम्ही तुमचा पासवर्ड आणि युजरनेम धोक्यात घालत असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वापराच्या वायफाय वर लॉग इन करणाऱ्यांचा डेटा सहज चोरता येतो. वायफाय ऍप वरून फुकट नेटची ऑफर देणारे ऍप सुद्धा या चोरीत आघाडीवर असतात. अवघ्या 1 रुपयात ते 1000 लोकांचे युजर आय डी आणि पासवर्ड देतात. त्यामुळे तुमच्या युजर आय डी आणि पासवर्डची अवघ्या 1 पैशाला विक्री होते. त्यामुळे जे फुकट वायफाय आणि फुकट इंटरनेट वापरतायत त्यांना हे चांगलंच महागात पडलंय. आज मोबाईलवरती असे काही ॲप्लिकेशन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुमचा वायफायचा पासवर्ड जो आहे तो सहज आयडेंटिफाय केला जाऊ शकतो. याच्या आधी तुम्ही कोणालाच तुमचा वायफायचा पासवर्ड दिलेला असेल तर तो त्यांनी काही वेबसाईट्स किंवा ॲप्लिकेशनला अपलोड केलेला असेल तर तो सुद्धा तुमचा पासवर्ड जे आहे ते कळत अथवा नकळत जे आहे ते ॲक्सेस करू शकतात. त्यामुळे सावधान राहा. फुकटच्या वायफायच्या आमिषानं तुमचं बँक अकाउंट साफ होऊ शकतं. तुमचा वैयक्तिक डेटा ही विकला जाऊ शकतो. त्यामुळे आता फुकट वायफाय आहे म्हणून कुठेही लॉग इन करू नका, नाहीतर 5 पैसे किंवा 10 पैशात तुमचा मौल्यवान पासवर्ड विकला जाऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. पुढे बघूया. शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी उसळी पाहायला मिळाली. सोन्याच्या दराने आता नवा उच्चांक गाठलाय. मुंबईत प्रतितोळा सोन्याचा दर 59,530 रुपयांवरती गेला आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान सोने खरेदीदारांना कालच जाहीर झालेल्या 2023 अर्थसंकल्पातून मोठा धक्का बसला. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये येत्या काळातही वाढ होणार आहे. सोनं दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. भविष्यातही सोनं टॉपवरच राहील, कारण याला दुसरा पर्याय काहीच नाही आहे गुंतवणूक करण्यासाठी. तर निश्चित ही सोन्याची गुंतवणूक चांगली आहे, चांदीची गुंतवणूक चांगली आहे, म्हणूनच हे दर वाढत आहे आणि पुढेही वाढतच राहतील. सोन्याच्या गेल्या काही वर्षातले आपण दर जाणून घेऊयात. यामध्ये 24 कॅरेटची दर वर्ष 2017-18 बघा 26,600 रुपये होतं. वर्ष 2018-19 31,400 रुपये झालं. वर्ष 2019-20 35,300 रुपयावरती सोनं जाऊन पोहोचलं. वर्ष 2020-21 48,800 रुपयांवरती हा भाव जाऊन पोहोचला. तर वर्ष 2000
2021 मध्ये 48,850 रुपये प्रतितोळा सोन्याचा भाव होता आणि वर्ष 2022-23 आपण बघतोय 52,670 रुपये तोळ्यामागे तो जाऊन पोहोचलेला आहे. पुढे उपनगरवासियांसाठी एक आनंदाची बातमी अशी की गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वपूर्ण कल्याण मुरबाड रेल्वेला आता केंद्र सरकारने मंजुरी दिली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी तब्बल 960 कोटींचा खर्च येणार असून हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार निम्मा निम्मा उचलणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. कल्याण मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबर अखेर सुरुवात होईल असं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला दिलं असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने आज कल्याणपासून मुरबाडपर्यंतची रेल्वे आपल्याला मंजूर करता आली. मोदीजींच्याच नेतृत्वाखाली ह्या रेल्वेला आपल्याला हिरवा कंदील मिळाला. आज सगळ्या मान्यता मिळालेल्या आहेत आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये जमीन अधिग्रहणासाठी मध्य रेल्वेकडे रेल्वे मंत्रालयातून पत्र जाईल आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. लवकरात लवकर जमीन अधिग्रहण सुरू करून त्या रेल्वेचं टेंडर काढण्यात येईल आणि लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे कल्याण नगर. आता मी त्याला 2 विभागामध्ये त्याची मागणी आज त्यांच्याकडे केली की मुरबाडपासून नगरपर्यंत आणि मुरबाडपासून पुण्यापर्यंत ह्या दोन्ही रेल्वेचे ट्रॅक पुन्हा नवीन मंजूर करावे अशा प्रकारची त्यांना मी विनंती केली. त्यांनीही शाश्वत केलेला आहे की लवकरात लवकर त्याला मंजुरी देऊ आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि मी आम्ही दोघे मिळून कल्याण जंक्शनचंही त्याच धर्तीवर एअरपोर्ट सारखं सुशोभीकरण आणि नवीनीकरण करण्यासाठी निश्चितपणाने मंजुरी मिळवू अशा प्रकारची मला शाश्वती आहे. यानंतर थेट जाऊया देवेंद्र फडणवीस बोलतात तिकडे. तिथले आता नव्याने निवडून आलेले आमदार जे आहेत म्हात्रे त्यांचं आता आम्ही स्वागत देखील केलं आहे, त्यांचा सत्कार देखील केला आहे. त्याचवेळी नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही. आपल्याला कल्पना असेल की नागपूरची जागा जी आहे ती शिक्षक परिषदेने लढली. मुळात कोकण आणि नागपूर दोन्ही शिक्षक परिषद लढायची, या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला लढू द्याव्यात अशा प्रकारचा आमचा आग्रह होता. पण कोकणामध्ये त्यांनी आग्रह तो आमचा मान्य केला, पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भारतीय जनता पार्टी लढेल तर भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकेल. पण त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी सीट लढवली, आम्ही समर्थन दिलं, पण त्या ठिकाणी ती जागा काही निवडून येऊ शकली नाही. त्याचं निश्चित आम्हाला दुःख आहे. अमरावतीची जी काही जागा आहे त्याबाबतीत अजून मागे पुढे होत आहे, पण आता तरी आम्ही 2,000 मतांनी त्या ठिकाणी मागे आहोत आणि मला असं वाटतं की फर्स्ट राऊंडमध्ये किंवा पहिल्या प्रिफरन्सवर कोणीच आता त्या ठिकाणी कोटा कम्प्लीट करत नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या प्रिफरन्सची मोजणी त्या ठिकाणी होणार आहे. पण तरी देखील अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाहीत, थोडी मतं आम्हाला त्या ठिकाणी कमी पडली आहेत, त्यामुळे निश्चित याचा विचार हा पार्टी करेल. आणि विशेषतः तिथे इनव्हॅलिड झालेल्या वोट्सची जी संख्या आहे ती फार मोठी आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या वोट्समध्ये इनव्हॅलिड वोट्स जास्त आहे, याचा देखील एक विचार आम्हाला हा करावा लागेल. मला असं वाटतं मराठवाड्यामध्ये देखील चुरस मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि पार्टी अतिशय चांगल्या प्रकारे मराठवाड्याची सीट लढली याचा मला संतोष आहे. यासोबत मी या ठिकाणी नाशिक जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला. पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले आणि म्हणून त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. एकूणच या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्यात किंवा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाहीत, त्यामुळे ज्या झाल्या त्याच्यावर आनंद आहे, ज्या झाल्या नाहीत त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही चिंतन करू आणि त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते देखील बघू. ज्या 2 बाय इलेक्शन्स आहेत त्या संदर्भात आमची तयारी आम्ही करतो आहोत आणि मला विश्वास आहे की दोन्ही बाय इलेक्शनमध्ये आम्हाला विजय मिळेल. राजन पवार असं म्हणतात की सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर योग्य निर्णय घेतील, याकडे कसं पाहता? नाही, मी याच्याकडे काही बघत नाही, तुम्ही बघत राहा. देखिए आज जो विधान परिषद के चुनाव हुए इसमें कुछ नतीजे
हम लोगों को एक्सपेक्टेड थे उस प्रकार से है, कुछ नहीं भी आ पाए। हमने कोकण की सीट कई वर्षों के बाद हमने उसको जीता है। वही नागपुर की सीट हम बीजेपी लड़ाना चाहती थी, लेकिन शिक्षक परिषद का आग्रह था कि वो लड़ाए, इसलिए शिक्षक परिषद को हमने दी थी और उनको हमने समर्थन दिया था, वो सीट हम नहीं चुनकर आ पाए। अमरावती की सीट हम बहुत थोड़े वोटों से अभी पीछे है और शायद हार जीत जो भी होगी, लेकिन वहां पर हमको एक्सपेक्टेड जो वोट थे उतने वोट नहीं मिले, उससे कुछ कम वोट मिले। मराठवाड़ा में हमने अच्छी फाइट दी है और मुझे लगता है वहां काफी अच्छे वोट हमको मिले हैं। नासिक का जहां तक सवाल है, वहां पर एमवीए के तीनों पार्टियां एकत्रित आकर उन्होंने वहां के युवा नेता सत्यजीत तांबे को टारगेट करने का प्रयास किया था, लेकिन सत्यजीत तांबे ने बहुत अच्छी लड़ाई दी और बहुत अच्छे वोटों से वो चुनकर आए, इसलिए उनको भी मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। देखिए, अभी ये उनकी विवेक पर हम लोग छोड़ते हैं। हमको ये लगता है कि अभी चुनाव उन्होंने नहीं करने चाहिए, लेकिन अगर वो करते हैं तो हम लड़ने के लिए तैयार रहेंगे। थैंक यू। राज्यातील विधान परिषदेच्या काही जागा म्हणजे त्यातल्या त्या शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ याबद्दलचे जे काही निकाल समोर येताना दिसत आहेत त्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं। यानंतर बघूयात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल जो आहे तो समोर आलेल्या नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले। तांबे तब्बल 29,465 मतांनी विजयी झाले। सत्यजित तांबेंना 68,999 मतं मिळालेली आहे। सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्याने एक जल्लोष केला। महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पराभूत झाल्यात। शुभांगी पाटलांना 39,534 मतं मिळाली आहेत। बाबा विजयी होत आहे, कसं बघते याकडे? खूप खुश आहे। खूप खुश आहे। पप्पा इतके वेळ घरी नसायचे, बिझी असायचे निवडणुकीच्या दरम्यान, तुझी भेट होत होती का पप्पांशी? थोडी। बरं, आता विजय झाले कुठे फिरायला घेऊन जाणार आहे काय सांगितलंय का पप्पांनी, प्रॉमिस केलंय? आपण तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे। ताई, खरं तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण अग्रभागी होतात आणि पडद्याआडून अनेक गणित जी आखली जात होती त्या ठिकाणी देखील आपण होतात। आता हे सगळं विजय जो मी आलेला आहे दादांना, तो आमचा मित्र परिवार, दादांचा मित्र परिवार, आमचे नातेवाईक यांच्यामुळं सगळ्यांमुळं आहे। आणि पप्पा आणि मम्मी आमचे दोघांनी पहिल्यापासून दर दिवशी सगळ्या लोकांसोबत राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ही विजय खूप आनंद देते आम्हाला। दादा, विजय झालेला जवळपास फायनल आहे, काय प्रतिक्रिया? नाही, चांगली आनंद आहे की सगळ्या लोकांच्या मदतीने आज हा विजय या ठिकाणी मिळालेला आहे। आता पुढची वाटचाल आपली काय आहे, याकडे सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष राहिलेलं आहे आणि नक्की काय वाटचाल असणार आहे? वेट अँड वॉच। आपल्यासोबत सत्यजित तांबे होते, वेट अँड वॉच अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। थोड्याच वेळात ते माध्यमांशी सविस्तर बोलतीलच, मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर एक आनंद उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। एकूणच संपूर्ण तांबे कुटुंबीय जे आहे ते या मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झालंय आणि आनंद आणि जल्लोष जो आहे तो त्यांच्याकडनं साजरा केला जातोय। अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एक राजकीय उलथापालथ या निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली, त्यामुळे अतिशय रंगतदार आणि हायव्होल्टेज ड्राम्यानं नाशिकची पदवीधर निवडणूक रंगली आणि त्याचा निकाल अशा पद्धतीनं समोर आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18, लोकमत, नाशिक। महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प खास असाच असणार आहे, कारण राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत। देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतायत, जनतेचाही अर्थसंकल्पात थेट समावेश असावा या हेतूनं काही सूचना आणि नव्या संकल्पनाही या ठिकाणी समोर याव्यात असं आवाहन सरकारनं केलेलं आहे। 27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे। यंदा फडणवीसांच्या पोतडीतून सामान्य जनतेला काय मिळेल याची उत्सुकता आहे।
त्यात मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे. पालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त मांडणार आहेत. पालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्यानं पालिका आयुक्तांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी जी होती अनिल परब यांनी केली. आयुक्तांनी केवळ 4 महिन्यांसाठी अर्थसंकल्प मांडावा. वर्षभरासाठी हा अर्थसंकल्प मांडला गेल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही अनिल परब यांनी दिला. कमिश्नर ने सिर्फ 4 महीने का ही बजट बनाना चाहिए ऐसी मांग आज शिवसेना की तरफ से हम कर रहे हैं और इस मांग को अगर पूरा नहीं करते हैं तो हम इसके ऊपर जो ऑप्शंस हमको दिखाई दे रहे हैं उस ऑप्शन पे हम काम करेंगे क्योंकि ये जो बजट है ये लोगों के लिए है, ये इनके किसी के घर की प्रॉपर्टी नहीं है. तो इस बजट को अगर सही ढंग से अगर लोगों के लिए करना है तो नगर सेवकों ने लाना चाहिए. फिर जब महानगर पालिका 2-4 महीने में जो आएगी वो अपना काम करेगी. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू आहे. महामार्गासाठी डोंगराचं सपाटीकरण सुरू आहे पण त्याकरता भूसुरुंग स्फोट केले जात आहेत. पण द्रुतगती महामार्गाचं हेच काम डहाणू तालुक्यातल्या नागरिकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे. बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. डहाणू तालुक्यात गंजाड ग्रामपंचायतीतली नवनाथ कोहराळी पाड्यातली ही घर 20 हून अधिक घरांचे पत्रे दगड पडल्यानं फुटलेत. कौल फोडून दगड घरात आलेत आणि जमिनीला खड्डे पडलेत. काही घरांमध्ये तर दगड पत्रे फोडून घरातल्या पंख्यावर पडलेत त्यामुळे पंखा खाली आल्याचं दिसतंय. एका घरात तर टीव्हीच फुटलाय. घरातील लोक शेतीच्या कामाकरता बाहेर आहेत म्हणून सुदैवानं जीवितहानी टळली. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गासाठी या परिसरात जे भूसुरुंग स्फोट केले जात आहेत त्याचा हा सारा परिणाम आहे. ते लुसगान म्हणजे माझ्या भिंती पण पडली त्याच्यामुळं. तर माझ्याकडे काय वीटभट्टेवर मी पाटल्यावर कामाला जातो. माझ्याकडे पैसा नाही काय नाही. मी नोकरी नाही करत. पाटल्याच्या रात्री उठून ना काम करतो मी. अखा लुसगाणी झाली ती घराची. घराची एवढा त्रास करणं था पैसा कोठेचा आम्हाला मिळायचा एवढा. नांगल ते विकता असे आम्ही खाणार नाही. खाणार राशन कार्डावर नाही मिळेल का काय नाही. डहाणू ग्रीन झोन असल्यानं इथं भूसुरुंग स्फोट करायला मनाई आहे. पण हा केंद्राचा प्रकल्प असल्यानं काही नियम अटी घालून भूसुरुंग स्फोट करायला परवानगी दिली गेली आहे. मात्र इथं काम करत असलेली आरकेसी कंपनी त्याचा गैरफायदा घेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याविषयी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून कळवून देखील ग्रामपंचायतीनं मात्र कानाडोळा केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यांनी सायरन वाजवायला पाहिजे होते. तो माणूस फक्त गावात बोलला आणि त्याने माणसांना गावाच्या बाहेर नेलं. परंतु जे म्हातारे वगैरे होते ते घरामध्येच होते. नशीब त्यांच्यावरती दगड नाही पडले. जास्तीत जास्त 20-25 घरांचं नुकसान झालं. ग्रामविकास अधिकारी मात्र या प्रकरणात उडवाउडवीची भूमिका घेताना दिसतात. याबाबत आम्ही संबंधित कंपनीचे मॅनेजर त्यांना बोलून आम्ही सूचनाही दिल्या आणि त्याबाबत त्यांना कळवलं की जेणेकरून पाड्यातील कोणाचे नुकसान होणार नाही आम्ही पाहणी करून त्याचा अहवाल तहसीलदार आणि बीडो मॅडम यांना पत्र देतात. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग झाल्यानं उद्योग जगतात आपण विकासाच्या दृष्टीनं एक पाऊल नक्कीच पुढे टाकू. पण विकास करत असताना स्थानिकांची हेळसांड करून त्यांचं नुकसान करून कसं चालेल. नियमांचा भंग करून केल्या जात असलेल्या भूसुरुंग स्फोटात ठेकेदार कंपनी एखाद्याच्या जीवावर बेतण्याची वाट बघतय का. सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून कंपनीला सक्त ताकीद देऊन घरांचं नुकसान भरून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पालघरहून राहुल पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलचं आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आयोजित करण्यात आलंय. या फेस्टिवलचं उद्घाटन शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि आर्ट फेस्टिवलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. तसंच शिवकालीन शस्त्रांचंही प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलंय. त्यामुळे प्रश्नच आहे की खड्डेमुक्त उपनगर कधी बघायला मिळणार. त्यातल्या त्यात कल्याण आणि भिवंडी. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सूडबुद्धीनं हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचं आमदार निलेश लंकेंनी म्हटलंय. दरम्यान या सरकारला निवडणुकांची भीती वाटत असल्याचंही लंके म्हणाले. महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प खास असा असणार आहे, कारण राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतायत. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे. पालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त मांडणार आहे. पालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्यानं पालिका आयुक्तांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी अनिल परबांनी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणानंतर भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना फक्त आयफोन वापरण्याची सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अशी कोणतीही सूचना नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. सध्याच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचं दानवे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई फक्त मीडियालाच आहे. ज्यांना मंत्री व्हायचंय ते मात्र याबद्दल निवांत असल्याचं बच्चू कडू म्हणाले. उस्मानाबादेत पत्रकारांसोबत बोलत होते. अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला पंकजा मुंडे हजेरी लावली. नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रमोद महाजन, अमित शहा यांच्या मंचावर बोलायला कधी भीती वाटली नाही, मात्र आज तुमच्यासमोर बोलताना भीती वाटत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याला आयफोन वापरा असे आदेश दिले नाहीत असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी बीडच्या गेवराई इथल्या उपजिल्हा रुग्णालयात स्वतःच्या पायाची शस्त्रक्रिया केली. दरम्यान आमदारांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास टाकल्यानं सरकारी डॉक्टर कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावल्याचं शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळेंनी म्हटलंय. नागरिकांनी सरकारी दवाखान्यात तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया कराव्यात असं आवाहन डॉक्टर सुरेश साबळेंनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू रुद्रांश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या निमित्तानं 400 रुग्णांची तपासणी करून सगळ्यांना मोफत औषधं देण्यात आली. आता ब्रेकनंतर बघूया. भरधाव वेगाने येणाऱ्या एका बुलेट चालकाने सायकल स्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना डोंबिवली MIDC परिसरात घडली. अंबरीश सिद्धाप्पा हा तरुण या धडकेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचा CCTV फुटेज आपण बघतोय.